शिपेवाडी येथे दीपमाळेचा लोकार्पण दिन सोहळा संपन्न. अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन. कोणतेही सत्ता नसताना समाजासाठी काम करण्याची तळमळ फक्त अरिहंत उद्योग समूह आणि युवा नेते उत्तम पाटील यांनी दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल समाजात आपुलकी आणि आदर निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना जनसामान्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. फक्त सत्तेच्या पाठीमागे न लागता समाजकारण करण्याची शिकवण रावसाहेबदादा पाटील यांनी युवा नेते उत्तम पाटील यांना दिली आहे. जो जनसामान्यासाठी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता काम करतो त्यांच्या पाठीशी जनसामान्यांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे जनसामान्यांच्या आशीर्वादावर युवा नेते उत्तम पाटील हे पुढील आमदार होतील असा विश्वास माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांनी व्यक्त केला. ते श्रीपेवाडी तालुका निपाणी येथे बसवान मंदिरासमोर अरिहंत उद्योग समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेला दीपमाळेचा लोकार्पण, उत्तम पाटील युवा मंचचा शुभारंभ आणि महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे उद्घाटन करताना माजी आमदार जोशी बोलत होते. पुढे बोलताना माजी आमदार सुभाष जोशी म्हणाले, निपाणी भागात विरोधी गटाच्या कार्यकर्त्यात मरगळ आली होती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उत्तम पाटील यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ देऊन मरगळ दूर केले, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले, कार्यकर्ते कार्यरत झाले. त्यामुळे आज प्रत्येक गावात उत्तम पाटील यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक गावात इतकं काम करणं आतापर्यंत कोणाला शक्य झालं नाही ते अरियंतने करून दाखवले आणि हे कार्य अतिशय अभिमानास्पद आणि आपले गावात उत्तम पाटलांना मिळणारा प्रतिसाद बघितलेला आहे. लोक उत्स्फूर्तपणे आपोआप आकर्षित व्हायला लागलेले आहेत. याचं कारण असं की त्यांनी सत्तेच्या मागे न लागता समाजकारण प्रथम आणि राजकारण नंतर हा जो दृष्टिकोन ठेवलेला आहे. राजकारणाच्या वेळेला राजकारण करायला पाहिजे, समाजकारण करायच्या वेळेला समाजकारण करायला पाहिजे. प्रश्न असा आहे की प्रत्येक गावात ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये खरोखरच जी मरगळ आलेली होती ती मरगळ दूर करण्याचे काम ग्रामपंचायती निवडणुकीद्वारा जर कोण केला असेल तर ते अरियंत आणि उत्तम पाटलांनी केलेलं आहे हे आवर्जून सांगायला पाहिजे. म्हणून त्यांनी लोकांना रोजगार दिले, महिलांना काम दिलं, अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत. युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, आतापर्यंत अरिहंत उद्योग समूह समाजकारणातून काम करीत आला आहे. महिलांना युवकांना रोजगार उपलब्ध करून देताना गावागावातील समस्या निवारण्यासाठी कोणतीही सत्ता नसताना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून काम करीत आहे. रावसाहेबदादा पाटील यांच्या नेतृत्वाने आणि शिकवणीतून सत्तेच्या पाठीमागे न जाता नेहमी सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या माध्यमातून येणारी कामे करीत गेली आहे. त्यामुळे येथून पुढेही आमचे कार्य सुरूच राहणार असून सर्वसामान्यांच्या कामात कुठेही कमी पडणार नसल्याचे सांगितले. महिलांसाठी असू दे, युवकांसाठी असू दे, तरुणांसाठी असू दे, विद्यार्थ्यांच्यासाठी असू दे, विशेष करून शेतकऱ्यांसाठी असू दे, असे विविध कार्यक्रमांचं आयोजन आम्ही गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सातत्याने या निपाणी परिसर निपाणी आणि निपाणी परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये करत आलो आहोत. याचा मागचा हेतू एवढाच आहे की अनेक जण राजकारण करतात आणि काही गोष्टी करतात. नुसतं राजकारण करून होत नाही तर राजकारणाबरोबर समाजकारण सुद्धा केलं पाहिजे आणि हेच मनामध्ये ठेवून अरियंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही या सर्व गोष्टी सातत्याने करत आहोत. आणि एक बेरोजगार महिलांना काम देण्याचं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. तरुणांना उद्योग देण्याचं काम आम्ही अरियंत सूतगिरणी असू दे, अरियंत साखर कारखाना असू दे, अरियंत बँक असू दे, अशा माध्यमातून अनेक शेकडो युवकांना आम्ही त्या ठिकाणी काम दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या आरोग्याची सुविधा आणि आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सहकाराच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही अरियंत हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहोत. प्रारंभी पौराणिक दयानंद स्वामी यांच्या आधिपत्याखाली दीपमालेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
उत्तम पाटील यांनी क्रेनमधून दीपमालेचा पहिला दिवा लावून लोकार्पण केले. एस एस पाटील व मान्यवरांच्या हस्ते तुळशी कट्ट्याचे अनावरण करण्यात आला. गजानन शिंदे व डी बी साणुके यांनी उत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सर धनश्री उत्तम पाटील यांच्या उपस्थित होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये अमृता कीर्तने हिने विजय मिळवित पैठणी साडीची मानकरी ठरली. प्रल्हाद पाटील यांनी सूत्रसंचालन करीत महिलांना प्रोत्साहन दिले. यावेळी शेकडो महिलांचा सहभाग लाभला होता. यावेळी धनश्री पाटील यांनी महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आनंद व्यक्त करीत अरिहंत ग्रुप आणि उत्तम पाटील यांच्या पाठीशी असेच रहा असे आवाहन केले. कार्यक्रमास बाबासाहेब कांबळे, रघुनाथ कुंभरे, दिनकर शिंपुकडे, स्वप्नील वडगावे, अभिजित कांबळे, सागर चौगुले, दशरथ कुंभार, अण्णासो जाधव, प्रकाश कुंभार, बंडू शिंपुकडे, सुशांत शिंपुकडे, विशाखा वडगावे, सुवर्णा केसरकर, करुणा कांबळे, अभिजित कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत कृष्णात वडगावे, प्रास्ताविक अनित शिंदे, सूत्रसंचालन प्रशांत कुमार तर देवगोंडा शिंपुकडे यांनी आभार मानले.